नमस्कार, आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पीक विम्याबद्दल. केंद्र सरकारचा पीक विमा योजनेत मोठा बदल. आता शेतकऱ्यांना मिळणार जास्त नुकसान भरपाई, तर पीक विमा योजनेत मोठा बदल झालेला आहे. पुढे बघूया आपण. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे 50% नुकसान झाल्यास दिली जाणारी भरपाई 50,000 रुपयांच्या 50% म्हणजेच 25,000 रुपये, 17,500 रुपये आधी दिलेली 7,500 रुपयांची रक्कम 25,000 रुपयातून वजा केल्यानंतर येणारी ही रक्कम आहे -21,250 रुपये. आधी दिलेली 7,500 रुपयांची रक्कम आता 50,000 रुपयातून वजा होईल. वजा जाता येणाऱ्या 42,500 रुपयांच्या 50% गृहीत धरून ही रक्कम काढली आहे. क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच आता या प्रकारे बदल झालेला आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे 50% नुकसान झाल्यास दिली जाणारी भरपाई. पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई 10% आल्यास मिळणारी भरपाई 50,000 रुपयांच्या 10% गृहीत धरून 5,000 रुपये रक्कम काढली आहे. शून्य भरपाई मिळत होती कारण 25,000 रुपये आधीच दिले असायचे. शून्य भरपाई मिळत होती कारण मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आधीच 25% म्हणजे 7,500 रुपये. तर या प्रकारे बदल करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने विमा योजनेचे निकष बदलताच आता विमा कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. नवे सूत्र किचकट असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. या सूत्रानुसारच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत. त्यानुसार लवकरच विमा दावे अंतिम होतील व केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल.